सर तुम्हाला काय वाटतं की या 5 वर्षांमध्ये फडणवीसांवर समोर कुठली कुठली आव्हानं असतील, म्हणजे जबाबदारी वाढलेली आहे, खूप गोष्टी करून दाखवाव्या लागणार आहेत? नाही, मुख्य मला असं वाटतं आव्हान तेच आहे की महाराष्ट्र हा गुंतवणुकीत आणि एकूण आर्थिक याच्यात अजूनही जरी नंबर एक असला तरी महाराष्ट्राला जी गेल्या 25 वर्षामध्ये तमिळनाडू असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, गुजरात असेल, हरियाणासारखं राज्य असेल, अशा अनेक राज्यांची कॉम्पिटिशन जाणवायला लागली होती. आणि मला असं वाटतं की ती जर लक्षात घेतली तर आपल्याकडे येणारा गुंतवणुकीचा ओघ चांगला असायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे ज्या ज्या रिजनल रिजन वाईज ज्या ज्या ठिकाणी त्या पद्धतीचे उद्योग उभे राहू शकतात तर त्याच्यावर भर देणं असेल हे एक मोठं आव्हान असेल. कारण महाराष्ट्राचा आपण सतत सुवर्ण चतुष्कोनाचा विचार करतो आणि त्या सुवर्ण चतुष्कोनाच्या बाहेर महाराष्ट्र हा त्या अर्थाने गंगाल आहे अशा पद्धतीचं एक चित्र दिसते. म्हणजे ॲग्रेरियन डिस्ट्रीज वगैरे हे या संपूर्ण यशाच्या कार्पेटखाली दडलं गेलं पण वास्तव आहेच ना. तर मला असं वाटतं की म्हणजे उद्योग, रोजगार, शेती या विषयांवर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल. आणि मला असं वाटतं की त्यांची ती मानसिकता आहे म्हणजे उद्योगांना सुद्धा काय लागतं की उद्योगांना त्या नेत्याला आपण खिशात घालतो याच्यापेक्षा सुद्धा या नेत्याबरोबर आपला संवाद होऊ शकतो आणि त्याच्याबरोबरच्या विचार विनिमयातून खरं म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीने आपण गुंतवणूक करू शकतो. तर त्या अशा जर व्यक्ती असेल तर त्याला ते अधिक मला वाटतं प्राधान्य देतात. हा एक भाग आहे. दुसरा जो भाग आहे तो शेतीचा जो भाग आहे की शेतीच्या संदर्भामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा पूर्ण फेरविचार करायची गरज आली. म्हणजे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र इथून हजारो तरुण पुण्या मुंबईकडे येतात किंवा प्रदेशात जातात आणि तिथं ते त्यांची मुद्रा उमटवतात. हे जे सगळे ह्युमन टॅलेंट आहे तर ते तुमच्या भागामध्ये सुद्धा वापरून तिथली शेती थोडी उन्नत अवस्थेत आणणं, तिथं उद्योगाला थोडा चालना देणं, तर हे ह्युमन रिसोर्स कशा पद्धतीने आपल्याला त्याला प्रेरणा देता येईल हे मला वाटतं आव्हान असेल. कारण त्याची त्याच आव्हानात त्यांच्या समोर जो पहिला प्रश्न येणार आहे तो विशेषतः रिझर्वेशन म्हणजे महाराष्ट्रामधला जो मराठा आरक्षणाचा मुद्दा कारण त्याला एक परत एक धार येण्याची शक्यता तर नाकारता येतच नाहीये. तर त्याच्यावरचं उत्तर आरक्षण हे उत्तर देवेंद्र फडणवीसांकडे नाही, जसं ते एकनाथ शिंदेकडे नव्हतं किंवा आधीच्या सरकारांकडे नव्हतं ते तर त्यांच्यातही नाही आहे. पण हे जेव्हा तर एकूणच देशाची जनगणना सेन्सस सुरू होईल, ती सेन्सस झाल्यानंतर तो कास्ट सेन्सस होणार आहे का, त्याचा डेटा रिलीज होणार आहे का, ते झालं तर एकूणच आरक्षणाची एकूण मर्यादा कशी वाढवता येईल आणि ती जर वाढवता आली तर कशा पद्धतीने सामावून घेता येईल याच्याबद्दल त्यांना ऑलरेडी या सगळ्या मंडळींना विश्वासात घ्यावं लागेल. तर ते एक आव्हान मला असं मोठ्या प्रमाणात दिसत आहे. चौथं जे एक आव्हान आहे ते मला असं वाटतं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा सगळा जो पोत आहे तो असा खूप विकाऊ अशा पद्धतीचा जो गेल्या 5 वर्षात झालेला आहे. तर राजकारणात काम करणाऱ्या माणसांना वैचारिक भूमिका आहे, राजकारणात काम करणाऱ्या माणसांना काहीतरी व्हिजन आहे, राजकारणात काम करणारी माणसं गंभीर प्रवृत्तीची आहेत, हे राजकीय कल्चर त्यांना त्यांच्या वर्तनातून सगळ्यांपर्यंत नेलं तर मला असं वाटतं की पुन्हा नवी राजकीय संस्कृती जन्माला येईल. सुचिरभूतता म्हणू आपण त्याला. तर ते मला वाटतं की हे निर्माण करण्यासाठीचं आव्हान तेवढंच मोठं आहे. अदरवाईज आज कुठलाही कार्यकर्ता थांबायला तयार नाही, त्याला आज पद पाहिजे, त्या पदातून प्रतिष्ठा पाहिजे, पैसे पाहिजेत. ही जी बाजारीकरण झालं ते मला असं वाटतं की मोठं आव्हान असेल.